शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचं भारत ॲग्रीच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत खरीप हंगामातील वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया आणि त्यांच्या सुधारित वाणांबद्दल, जेणेकरून आपण सुधारित वाणांची लागवड करून त्यातून भरघोस उत्पन्न आणि नफा कमवू शकतो। शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, पण त्याआधी आपण भारत ॲग्रीचा चॅनल सबस्क्राईब केलाय का, केला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, कारण वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या समस्या सोडवण्यासाठी हा चॅनल तुमची मदत करतो, ही गोष्ट आपल्याला माहितीच आहे। चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा। आपली सूचना प्रतिक्रिया जर असेल तर आम्हाला कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तिच्यावरती प्रतिक्रिया देण्याचा नक्की प्रयत्न करू। चला तर मग पाहूयात खरीप हंगामातील वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबिया आणि त्यांचे सुधारित वाण कोणते आहेत। मग आता शेतकरी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न येतो की खरीप हंगामामध्ये आपण कोणकोणत्या तेलबिया पिकांची लागवड आपल्या शेतामध्ये करतो। यामध्ये प्रामुख्याने भुईमूग असेल, सूर्यफूल असेल, सोयाबीन असेल, एरंड असेल, करडई असेल, या वेगवेगळ्या पिकांची लागवड आपण करतो। पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यांची लागवड करत असताना आपण ती जून ते जुलै महिन्याच्या दरम्यानच करावी। शेतकरी मित्रांनो, भुईमूग पिकाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावरती लागवड केली जाते। मग यातील सुधारित वाण कोणते आहे? यातील सुधारित वाण सांगायचे झाल्यास JL24 असेल, बॉम्बे कृतिका ही बॉम्बे सीड्स या कंपनीची व्हरायटी असेल, त्यासोबतच वेस्टर्न 20 ही वेस्टर्न ॲग्रीसीड्स या कंपनीची व्हरायटी असेल। या वयासोबतच अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे सुधारित वाण आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होतात। यासोबतच संपूर्ण महाराष्ट्रातील बहुतांश भागातले शेतकरी सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात। सोयाबीन पिकाचे सुधारित वाण सांगायचे झाल्यास KDS 726 ही फुले संगम या कंपनीची व्हरायटी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते। यासोबतच JS 335 असेल, JS 9305 असेल, MAUS 612 असेल, या वेगवेगळ्या सोयाबीन पिकाच्या सुधारित वाणांची आपण लागवड करू शकता, भरघोस उत्पन्न यातून निश्चित कमवू शकता। त्यासोबतच सूर्यफूल पिकाची सुद्धा मोठ्या प्रमाणावरती लागवड केली जाते। सूर्यफूल पिकाचे सुधारित वाण सांगायचे झाल्यास MSFH 17 Super ही महिको कंपनीची व्हरायटी आपल्याला बाजारामध्ये उपलब्ध होते। त्यासोबतच MSHF 17 महिको कंपनीची व्हरायटी असेल, चॅम्प ही व्हरायटी असेल, सनक्रांती ही कावेरी सीड्स या कंपनीची व्हरायटी असेल, तारा ही सुपर सीड्स या कंपनीची व्हरायटी असेल, या वेगवेगळ्या सुधारित वाणांची आपण सूर्यफूल पिकासाठी लागवड करू शकता। भुईमूग असेल, सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, ह्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण मोठ्या प्रमाणावरती एरंडाची सुद्धा लागवड करतो। मग एरंडाच्या लागवड करण्यासाठी कुठले सुधारित वाण आहे? तर त्यासाठी ढाल हे महिको कंपनीचं वाण असेल, लुब्री प्लस हे अल्पगिरी सीड्स या कंपनीचं वाण असेल, त्यासोबतच Avni 11 Plus हे अवनी सीड्स या कंपनीचं वाण असेल, Skylon 202 हे Skylon सीड्स या कंपनीचं वाण असेल, या वेगवेगळ्या सुधारित वाणांची आपण लागवड एरंड या पिकासाठी करू शकता। परंतु जर शेतकरी मित्रांनो आपण भुईमूग असेल, सोयाबीन असेल, सूर्यफूल असेल, एरंड असेल, या व्यतिरिक्त जर करडई या पिकाची लागवड करणार असाल, तर करडई पिकासाठी SSF 708 असेल, PKV Pink असेल, Nari 57 असेल, या वेगवेगळ्या सुधारित वाणांची आपण लागवड करू शकता। शेतकरी मित्रांनो, या वेगवेगळ्या तेलबिया पिकांच्या सुधारित वाणांची आपण लागवड करून भरघोस उत्पन्न तर कमवू शकता, पण यशस्वी उत्पादन सुद्धा घेऊ शकता। आम्ही सांगितलेली ही माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका, आणि अजूनही आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा, कारण सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्या वेगवेगळ्या पिकांच्या वेगवेगळ्या समस्या आणि वेगवेगळ्या पिकांची माहिती देण्यासाठी हा चॅनल आपली मदत करतो। त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, तुमची सूचना प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आम्ही तिच्यावरती उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू। चला तर मग शेतकरी मित्रांनो, रजा घेण्याची वेळ आली, भेटूयात पुन्हा नव्या व्हिडिओमध्ये नव्या विषयासह। तोपर्यंत तुमच्या पिकांसाठी सुयश चिंतितो आणि आपली रजा घेतो। धन्यवाद।